वाड़ी नगर परिषद ने गरीब परिवारों को अनाज कीट का किया वितरण वाड़ी नगर परिषद क्षेत्र के गरीब जरूरतमंद परिवारों को सोमवार से अन्नधान्य कीट का वितरण शुरू कर दिया है अंबेडकर नगर के तीन लोगों के नाम है जिनके पास राशन कार्ड नहीं है उन जरूरतमंद लोगों को राशन का वितरण नगर परिषद ने शुरू कर दिया है पहले दिन अंबेडकर नगर के 250 परिवार को धान्य का वितरण नगर परिषद अध्यक्ष प्रेम झाड़े उपाध्यक्ष के ऐसे लोगों के नाम नहीं आए वह लोग नगर परिषद के कर्मचारी योगेश जागीरदार के पास अपना नाम दर्ज करा दे जिनके नाम तहसील को भेजकर कर धान्य मांग कर देंगे नगर परिषद में धान्य लेने को आने वाले लोगों ने मास आधार कार्ड इलेक्ट्रिक बिल लेकर आने का आह्वान नगर परिषद अध्यक्ष प्रेम उपाध्यक्ष राजेश थोरा ने है कार्यकर्ताओं ने मुख्याधिकारी को ज्ञापन देकर कहा जिनके पास राशन कार्ड नहीं है ऐसे वाड़ी में 1700 लोगों के नाम तय किए गए हैं लेकिन उन लिस्ट में कुछ बड़े लोगों के नाम का समावेश है ऐसे लोगों के नाम निकलकर वाकई में जरूरतमंदों को राशन देने की मांग बसपा के हिंगना विधानसभा सभा अध्यक्ष शशिकांत मेशरम ने मुख्याधिकारी से की है मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले ने इन बी को कहा कि 1700 किट जरूरतमंद परिवारों को दी गए हैं दोबारा लीज को परखा जाएगा जरूरत नहीं फिर भी राशन लिया तो उस पर कार्रवाई करने की जानकारी मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले ने इन बी सी एन कोडी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की वाडी नगर परिषदेला सतराशे किट आल्या असून त्या कीट गरजू आणि फक्त गरजूंनाच देण्यात याव्या आणि ह्या सतराशे किटमध्ये काही मोठ्या लोकांचे पण नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांना वगडून फक्त खूप गरीब खूपच गरीब आ, जे लोक आहेत त्यांना अन्नधान्याचा वाटप करावा आणि अशी बहुजन समाज पार्टीकडून हिंगणा विधानसभेकडून नगर सी ओला आमचं निवेदन आहे जय भीम कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेले गरीब व गरजू कुटुंबासाठी शासनाने ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा गरीब व गरजू लोकांसाठी धान्य वाटपाची योजना राबवलेली आहे या योजनेमध्ये आपण वाडी शहरातून काही दुकानदारांकडून जे राशन दुकानदार आहे त्यांच्याकडून काही नगरपालिकेच्या चे कर्मचाऱ्यांकडून काही नगरपालिकेच्या नगरसेवकांकडून काही नावे प्रस्तावित करण्यात आली होती ती नावे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशी नावे आम्हाला प्राप्त झाली आहे त्या नावामध्ये आम्हाला असं दिसून येते की काही सदन लोक पण आहेत तर याद्वारे आम्ही नगरपालिकेद्वारे त्याचा पुन्हा सर्वे करतो आहे यामध्ये ज्या नागरिकांकडे आवश्यकता नाही किंवा ज्यांना गरज नाही किंवा ते गरीब नाही आहे अशा लोकांनी कृपया या योजनेमध्ये योजनेचा फायदा घेऊ नये कारण हे गरीब आणि गरजू लोकांसाठी आलेलं धान्य आहे जे बेघर असतील किंवा जे भाड्याने इथं राहत असतील किंवा जे ल मजूर वर्ग आहे ज्यांच्या या उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांना आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे जर आपण गरजू नाही गरीब नाही जरी आपण घेत असाल तर मला याचद्वारे आपल्याला सांगायचं आहे की जर असं आपल्याला आढळून आल्यानंतर की तो गरीब नाही किंवा गरजू नाही तर अशा लोकांवर आम्ही कारवाई करणार आहोत त्यामुळे ज्या लोकांना या धान्याची आवश्यकता आहे शासनाचं धान्य त्यांच्यापर्यंत पोचवावं या उद्देशाने आपण या ठिकाणी या वाटप करतो आहे तर नागरिकांनी सहकार्य करावे ज्यांना या धान्याची आवश्यकता नाही त्यांनी कृपया ते धान्य घेऊ नये आणि त्यासाठी शासनाला सहकार्य करावे आणि जर असं धान्य त्यांनी घेतल्यास पुढे त्यांना कारवाई समोर जावं लागेल असे मी आव्हान याद्वारे शहरातील लोकांना कळत आहे वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट